बरं आपसा छान तर बसलात बघणार आहे तुम्ही सगळे, माझी तुम्हाला ऑन एअर आहे, बोला ना आता तुम्ही प्रश्न विचारायचा. ताई, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु 24 तास तुम्ही ट्विट करून अभिनंदन केलं नाही, त्याच्यामुळे असं चर्चा सुरू झाली की तुम्ही नाराज आहात का, काय भूमिका आहे तुमची? मी आत्ता तुम्ही सर्व आहात तिथे, सर्व माध्यम राज्यातले त्यांच्या सर्वांच्या समोर अभिनंदन करते. केंद्रामध्ये जे नवीन मंत्रिमंडळ झालेलं आहे त्या नवीन मंत्रिमंडळाचं, देशातून आलेल्या सर्व वेगवेगळ्या नेत्यांनी, वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नेतृत्वांचं मी मनापासून अभिनंदन करते. राज्यात जे लोक मंत्री झाले त्यांचंही मनापासून अभिनंदन करते. केंद्रात राज्यामधील ज्या लोकांची वर्णी लागली त्यांनाही मनापासून शुभेच्छा देते. या कालच्या सगळ्या विषयामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत नावं संभाव्य 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 असं जवळपास येत होतंच, कदाचित 4 वाजेपर्यंत. त्यामुळे कोणाचं अभिनंदन आधी करणं काही प्रशस्त नव्हतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामधून कोणतीही जागा लढावीची सुरू झाली की त्याच्यात पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडेच्या नावाची चर्चा असते. ती चर्चा कधीही आम्ही परिवार म्हणून घडवून आणत नाही किंवा त्या संभाव्य उमेदवार म्हणून घडवून आणत नाही, ती होत असते. आणि अशावेळी प्रीतमताईंच्याही नावाची चर्चा असल्यामुळे अशी एक चुकीची बातमी गेली की प्रीतमताई दिल्लीत दाखल. आणि काही कार्यकर्त्यांनी, मी दाखवते माझ्या मोबाईलमध्ये, तिकिटाचे स्क्रीनशॉट मला पाठवले की ताई आम्ही तिकीट काढलं दिल्लीचं. आणि मला हजारो मेसेजेस येत होते त्यामुळे त्यांना कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सांगितलं की आम्ही मुंबईतच आहोत. त्याच्यावरनं असा कयास काढला गेला की मी नाराज आहे, तर नाराज असण्याचं काही कारण नाही. सगळ्यांना मुंडेसाहेबांचा वारसा आम्हाला आहे आणि मुंडेसाहेबांचे संस्कार आहेत. जर प्रत्येक कोणाला संधी मिळाली तर त्याच्याविषयी मोठ्या मनाने आम्हाला आनंद वाटणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्हाला त्याच्याविषयी आनंद आहे. आणि त्यामुळे हे चुकीचं अशा पद्धतीने मेसेज जाण्याचं काही कारण नाही. मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याच्यातनं बातम्या अशा आल्या, म्हणजे तुम्ही ट्विट करायला 24 तास ट्विट केलं नाही त्याच्यामुळे बातम्या असं झाल्या की भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना डावललं जातं का, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? आता ह्या सगळ्या चर्चाबद्दल काही फार मत व्यक्त करायची आज मला आवश्यकता वाटत नाही. मी ट्विट केलं नाही तर मी ट्विट केलं नाही, आता मी शुभेच्छा देते. आणि ट्विट केलं नाही असं बातमी आली म्हणून मी ट्विट केलं असतं तर अच्छा आता पंकजा त्यांनी ट्विट केलं असं झालं असतं, त्यामुळे मी त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. मी सगळ्यांशी बोलले, भारती पवारांशी मी बोलले, मी कपिल पाटलांशी बोलले, या सर्वांना आदल्या दिवशी निरोप आले होते त्यामुळे ते लोक ऑलरेडी दिल्लीत दाखल झाले होते आणि प्रीतम ताई मुंबईत होत्या. त्यामुळे काही तर महान लोकांनी असं सांगितलं की पंकजा मुंडेंनी ट्विट केलं त्यानंतर प्रीतम मुंडेंचं मंत्रिपद गेलं, तर हे सगळं हास्यास्पद आहे. प्रीतमताई रात्री 12:30 डॉक्टर कराडांचा मला फोन आला की मला मुख्यालयातून भाजपचा फोन आला होता आणि मी दिल्लीत दाखल झालेलो आहे. त्यामुळे या गोष्टीमध्ये हे बा, काही लोक माझे जे संबंध आहेत जे मुंडेसाहेबांनी निर्माण केलेले आहेत पक्षामध्ये, माझं लोकांशी नातं आहे, माझे संबंध नाही. आणि संबंध आणि नात्यामध्ये फरक असतो, नातं कधीच तुटत नाही, संबंध कधी कटू होतात कधी गोड होतात. तर माझं लोकांशी नातं आहे आणि त्या नात्याच्या अनुषंगाने लोक वेळोवेळी रिॲक्ट होत असतात. ते लोकांचं प्रेम आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत. समर्थक असं म्हणताही प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला भाजपनं, समर्थकांचं असं म्हणणं आहे की पंकजा मुंडे आणि प्रीतमताई यांच्यावर भाजपनं अन्याय केला असं समर्थक म्हणतात तुमचे. हे पा, राजकारणामध्ये जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपल्याला जनतेच्या मत आणि जनतेच्या कलाची आवश्यकता असते. आणि जनता अनेक वर्ष स्वतःच्या समर्पणातून स्वतःच्या प्रेमातून थोडं करून एक नेतृत्वाची उंची तयार करत असते आणि ती एवढी मोठे मुंडेसाहेब आहेत, त्यामुळे लोकांचं आमच्यावर प्रेम आहे. आणि असं नाही की प्रेम आहे ना आमचं, नुसतंच आमच्याकडे नाव आहे, आमची मेहनत आहे, आमची वारसा आहे, वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, या सगळ्या गोष्टीमुळे लोकांच्या अपेक्षा असतात. त्यामुळं आम्हाला लोकांच्या मनामध्ये ह्या भावना ज्या आहेत त्या बदलण्याचं काम माझं नाही, ते वेळ वेळेप्रमाणे होत राहील. ज्या प्रकारे ओबीसी आंदोलन महाराष्ट्रात सुरू आहे आणि एक प्रकारे मोदी मंत्रिमंडळाला ओबीसी छेदा देण्याचा प्रयत्न करण्यात आला, महाराष्ट्रातनं सगळ्यात मोठं ओबीसी समुदायाचं नेतृत्व करणाऱ्या नावाच्या घराण्याला किंवा त्यांना संधी मिळायला होती एकंदरीत सगळं राजकारण. हे पा, भारतीय जनता पार्टीमध्ये एक पद्धत आहे निर्णयाची, त्या पद्धतीमध्ये ते निर्णय घेण्यामध्ये जे व्यक्ती जे शक्ती आहेत ते ठरवतात त्यांना कोणता निर्णय घ्यायचा आहे. आणि असं सगळ्याच राज्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळे निर्णय झालेले आहेत.
त्यामुळं प्रीतमताईंचं नाव चर्चेत होतं. केवळ प्रीतमताईंचं नाव चर्चेत नव्हतं, हिना गावितांचं नाव चर्चेत होतं, अनेक लोकांचं नाव चर्चेत होतं, आणि ते नावं न येता दुसरे नाव आले. तर त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी हे पा नवीन नवीन लोकांना संधी द्यायला काय हरकत नाही. त्यांच्यामध्ये असे काही गुण असतील जे पक्षाच्या भविष्यामध्ये हिताचे असतील, पक्षाची शक्ती वाढवणारे असतील, असं पक्षाला जाणवलं असेल, त्याच्यामध्ये काही हरकत असायचं कारण नाही. असंच प्रेम तुमच्याबद्दल, जे लोकांचं प्रेम आहे, असंच प्रेम शिवसेना नेत्यांना देखील वाटते. खास करून संजय राऊत यांनी आजचा आग्रह लिहिला आहे की जाणीवपूर्वक डावलण्यात आलं. तर दुसरीकडे कोकणातले देखील एक नेते म्हणतायत की जे जे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत त्यांना देवेंद्र फडणवीस बाजूला डावलत आहेत. तुमचं वैयक्तिक मत काय हे पण जे मत असतं वैयक्तिक मत वैयक्तिक असतं, ते काही जाहीर प्रकट करायचा विषय नसतो. आज माझं हे मत आहे की प्रीतमताईंचं नाव होतं आणि त्या योग्य नाव होतं, असं नाही की अयोग्य होतं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नाही, त्या अत्यंत विक्रमी मताने निवडून आलेल्या आहेत. त्यांनी खूप छान काम केलं आहे, कधी पक्षाची एक बैठक बुडवली नाही, कुठलाही कार्यक्रम त्यांनी डावलला नाही. खूप कष्टाळू आहेत आणि खूप हुशार आहेत, तरुण चेहरा आहे, महिला आहे, बहुजन चेहरा आहे, त्यामुळे त्यांचं नाव हे न येण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाही आहे. पण कदाचित पक्षाने एखादा निर्णय घेतला, केवळ प्रीतमताईंचंच नाव नाही आलं असं नाही, अनेक लोकांची नावं च्या ऐवजी दुसरे नाव आले, त्यामुळे चर्चा ही त्या नावाच्या वलयामुळे होत आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्याला विराम द्यावा. तुम्हाला पटलाय का पक्षाचा निर्णय? मला पक्षाचा निर्णय पटण्याचा विषय नाही, कारण पक्षाचा प्रत्येक निर्णय, जेव्हा मला पक्षाने फॉर्म भरायला लावला होता की मी तेव्हाही म्हणलो होतं आपल्या पक्षाची एक पद्धत आहे, मी एलिजिबल आहे का वायबलसीला अप्लाय करायला, कारण मी निवडणूक लढवली. तेव्हा मला पक्षाने फॉर्म भरायला लावला होता आणि पक्षाने नंतर निरोप दिला की नाही आम्ही रमेश अप्पा कराडांना गेलो होतो, तर तोही निर्णय मला पटलाच होता. हाही निर्णय पटलाच आहे, कारण पक्ष हा आमच्या संस्कारामध्ये अंतिम सत्य आहे आणि पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो पटणं आणि न पटणं हा विषय नसतो. सामन्यामध्ये पंकजा मुंडे यांना खतम करण्याचं, म्हणजे त्यांचं राजकारण खतम करण्याचा भाजपाचा डाव असल्याचं थेट लिहिलं गेलंय, याकडे कसं पाहताय? मला वाटत नाही की भाजपाला मला संपवायचं आहे. मला वाटत नाही, मी एवढी खूप मोठी आहे की मला संपवण्यासाठी अगदी प्रधानमंत्र्यांपासून कामाला लागतील. त्यांनी जे लिहिले ते मी वाचलं नाही, ते वाचल्यानंतरच मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया. पर्याय म्हणून कराड केले जातात का? कारण रमेश कराडांना तुमच्या वेळेला संधी मिळाली, त्याच्यानंतर भागवत कराडांना आता प्रीतमताईंच्या ऐवजी संधी मिळाली, तर मुंडेंना पर्याय म्हणून ओबीसीचं नेतृत्व म्हणून कराडांना पुढे केलं जातं. आणि याला लागूनच वंजारी समाजामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय, अशा पद्धतीच्या राजकीय चर्चा देखील रंगते. हे पा, मी राजकारणात जे आले ते व्यवसाय म्हणून नाही आले, मी राजकारणात एक व्रत म्हणून आले. माझ्या मुंडे साहेबांचा, माझ्या पित्याचा अचानक मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर बिखरलेला सगळा हा समाज जो अत्यंत संतप्त होता, त्यांच्या मनामध्ये अत्यंत प्रश्नांचं काहूर होतं, त्यांना एका ठिकाणी आणणं हे माझ्यासाठी फार मोठं चॅलेंज होतं. आणि मुंडे साहेबांनी आयुष्यातले 50-40 वर्ष खपवून एक ठिकाणी सगळं व्यवस्थित घडी बसवलेली होती, त्या घडीला विस्कटू देऊ नये एवढी साधी माझी जबाबदारी आहे. आता ही माझी जबाबदारी मी पूर्णपणे पार पडते. माझ्या समाज म्हणजे मी फक्त वंजारी समाजाची आहे हे मला मान्य नाही, कारण जाती रचना मला मान्य, वंजारी समाजात माझा जन्म आहे, वंजारी समाजाचा आयुष्यभर मी ते जन्माचा अभिमानाने बाळगणारा व्यक्ती आहे. पण वंजारी समाजाबरोबर मी या राज्याची एक महिला नेता आहे, राज्याची एक सगळ्या म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सभा सर्व समाजाच्या उमेदवारांच्या मी घेते, तर एक चांगली वक्ता आहे का मला फक्त समाज म्हणून बघणं हे पण मला वाटतं चुकीचं आहे. मी आता वंजारी समाजामधला व्यक्ती कोणी मोठा होत असेल तर मी त्याच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे. फक्त मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने ह्या गोष्टी हाताळल्या त्याच पद्धतीने हाताळावं, कोणा गरीबाला वाटू नये की आमचा साहेबांसारखं हे नाही, एवढी काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्यांना जी संधी मिळाली आहे ती संधी त्यांचं नेतृत्व मोठं करण्यासाठी किंवा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे, बघू आता त्याच्यामध्ये आणखी किती ताकद वाढवते. माझी अपेक्षा आहे की जर जास्त लोकांना, म्हणजे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे म्हणजेच वंजारी समाज नाही आहे, इतर लोकही म्हणजे वंजारी समाज आहे, तर त्यांच्यामुळे आणखी ताकद वाढण्याची आपल्याला चित्र दिसलं पाहिजे. आपण ते त्याचा अभ्यास करू काय होईल पुढे भविष्यामध्ये आणि त्याचा ताकद वाढेल अशी शुभेच्छा देते मी. पण ज्यांना संधी दिली मंत्रिमंडळात, ज्यांना संधी दिली गेली मंत्रिमंडळात विशेष करून महाराष्ट्रात, त्याच्यापैकी जवळजवळ 4 पैकी 3 लोक तर पक्षाच्या बाहेर आलेले आहेत. पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून बाहेर येणाऱ्यांना संधी दिली गेली. तुम्ही ज्येष्ठ नेता पक्षाचे,
मी ज्येष्ठ नाही आहे, मी लहान आहे, तरुण आहे अजून. पण आता कसं असतं, पक्ष वाढवण्यासाठी पक्षातले जे मुख्य नेते असतात ते खूप चांगले निर्णय घेत असतात की हा पक्ष खूप ताकदवर व्हावा. म्हणून मला वाटतं की इवन आता ज्या विधान परिषदा दिल्या त्याच्यामध्ये पण काही नवीन लोकांना संधी दिली, नवीन नेतृत्वांना संधी दिली. म्हणजे जेव्हा आम्ही महायुती केली तेव्हा राजू शेट्टी, महादेव जानकर हे सगळे जण आमच्याबरोबर जोडले गेले होते. आता नवीन नवीन चेहरे आले आणि नवीन नवीन विधान परिषदा, विधान राज्यसभा आल्या, त्यांनी पक्षाची अफाट ताकद वाढणार आहे असं पक्षाच्या श्रेष्ठींना नेत्यांना वाटत असेल तर मला त्याच्यावर विश्वास त्याच्यावर दाखवला पाहिजे आणि मला शुभेच्छाही दिला पाहिजे की ताकद पक्षाची वाढली तर हा निर्णय योग्य ठरेल. आणखी एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो, जे टीम देवेंद्रमध्ये आहे तेच टीम नरेंद्र यांच्यामध्ये गेलेत अशा एक सोशल मीडियामध्ये मेसेज व्हायरल होतो. तुम्हाला काय वाटतं की खरंच असं काही झालंय का मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल? मला माहित नाही टीम देवेंद्रमध्ये कोण कोण आहेत आणि टीम नरेंद्रमध्ये कोण कोण आहेत. भारतीय जनता पार्टीला हे मान्य नाही ना, टीम देवेंद्र टीम नरेंद्र. भारतीय जनता पार्टीला पक्ष प्रथम, नाही नाही राष्ट्र प्रथम, द्वितीय पक्ष आणि तृतीय मी असं आमचं आहे. आमच्याकडे हे मान्यच नाही ना, मी पणा आमच्याकडे मान्य नाही आहे. आमच्या संस्कृतीला मी मी असं म्हणणं मान्य नाही. आपण आपण, आम्ही आम्ही, सर्व असं म्हणणं मान्य आहे. त्यामुळे मला वाटत नाही की तशी कुठली टीम असणं पक्षाला मान्य. तुम्हाला असं वाटतं का की भाजपमध्ये मी मी म्हणण्याची काही संस्कृती वाढली असं वाटतं? मी भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला सन्मान करणारी एक सामान्य कार्यकर्ता आहे आज, कारण मी कोणती मंत्री नाही, मी कोणत्या पदावर नाही. त्यामुळे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी वेळोवेळी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा सन्मान करणारी मी सामान्य कार्यकर्ता आहे आणि पक्षनिष्ठा आहे. माझ्या बापांनी मला संस्कारात दिलेली आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी तेव्हा देशाचं नेतृत्व करत होते आणि तेव्हा राज्यात मुंडे महाजन नेतृत्व करत होते. तेव्हा अगदी तळागाळातला एक एक व्यक्ती आणून पक्ष शून्यातून इतका मोठा करण्यामध्ये योगदान दिल्यामुळे आम्हाला पक्ष हा आमच्यासाठी एक नातं आहे, एक जणू एक प्रेमाचा संबंध आहे. त्यामुळे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर त्यांची संस्कृती काढणं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही. ओबीसीवर सगळा हा गोंधळ सुरू आहे पण नेतृत्व तुम्ही पुन्हा एकदा ओबीसीच्या सगळ्यांवर करताय. मागच्या काही दिवसात मी नेतृत्व नाही, मी कार्यकर्ता आहे. पण चक्काजाम पासून तुम्ही परत फ्रंट फुटवर दिसताय. या सगळ्या पार्श्वभूमीवर सेना असेल किंवा इतर नेते कुठेतरी या सगळ्या नेतृत्वामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असं म्हणता येईल? कारण सामनाचा अग्रलेख पाहिला, विनायक राऊतांनी त्याबद्दल स्टेटमेंट केलं की जाणीवपूर्वक मुख्यमंत्री पदाच्या रेसमधले सगळे नेते देवेंद्रजी संपवत आहेत. ते एकंदरीत बघताय ह्या सगळ्या पुढच्या लढ्याला वेगवेगळं पाडण्याचा प्रयत्न? हे पण तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. जे आम्ही बघतो ते आम्हाला दिसतं, त्याच्या पलीकडचं तुम्हाला दिसतं. त्यामुळे तुमचे काय मत आहे त्याच्यावर मी पुढच्या महिन्यावर अभ्यास करते आणि मग बघते काय.